<mean> मिनी विधानसभा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ती म्हणजे जिल्हा परिषद या मिनी विधानसभेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये विकास केला जातो आणि तो विकास आणला जातो मात्र सध्या आता धुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीचं बिगल वाजलेलं आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून जी धुळा धुळ्याची जिल्हा परिषद आहे ती काँग्रेसच्या ताब्यात होती आता त्या जिल्हा परिषदच्या या ठिकाणी निवडणुका हो घातलेल्या आहेत आपल्याबरोबर या जिल्ह्यातले नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काका काय सांगाल खरं तर मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषदकडे बघितलं जातं त्याच्या माध्यमातून नागरिकांचा विकास होतो ग्रामीण भागातला रस्त्यांचा विकास असेल पाण्याची समस्या असेल विजेची समस्या असेल काय वाटतं गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या हातात ही मिनी विधानसभा आहे धुळ्याची जाणवतो तुम्हाला विकास झालेला आहे का की काय अपेक्षा होत्या नेमक्या यांच्याकडनं जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं मिनी मंत्रालयच आहे आणि तिथे आलेला निधी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित होतो पण वितरित होताना जे प्रभावी नेते आहेत ते निधी आपल्याकडे वळून घेतात आणि काही जे निष्प्रभावी आहेत त्यांच्या गावापर्यंत निधी वेळेवर पोहोचत नाही किंवा निधी पोहोचला तरी त्याचा विनियोग व्यवस्थित होत नाही आणि जनतेला हीच अपेक्षा आहे की जेवढा निधी आला त्या निधीप्रमाणे कामं व्हायला पाहिजे आणि ती क्वालिटी असली पाहिजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी असली पाहिजे पण बऱ्याचदा निधी किती येतो तो अर्ध्यावर देखील वापरला जात नाही असं लोकांना वाटतं आणि याची शहनिशा करायला कोणाला वेळ नाही आणि म्हणून आता जलशेवार असेल किंवा चौदावा वित्त आयोग असेल किंवा अनेक याच्यातून जो निधी येतो तो पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या गावापर्यंत पोचवला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात जिल्हा परिषद आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण सत्ता बदल व्हावी सत्तेमध्ये बदल झाला तर विकासाला गती येते एकाच पक्षाकडे दीर्घकाळ सत्ता राहणं हे लोकशाहीला मारक आहे कुठेतरी राजकीय जे हे असतं व्यक्तिमत्व असतं ते कमी पडतं का विकासाच्या बाजूने राजकीय व्यक्तिमत्व तसं म्हट म्हटलं तर राजकीय व्यक्तिमत्व पुरेसं समर्थनीय आहे परंतु विकास निधी येतो कसा त्याचं वितरण होतं कसं याचं मूल्यमापन जनतेपर्यंत पोचत नाही आणि जनता संभ्रमात असते आता समजा एखाद्या कंत्राटदाराने तो निधी व्यवस्थित जरी वापरलेला असेल तरी जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे की तो नेमका किती होता तर ज्या ठिकाणी ते काम होतं त्या ठिकाणी ही सर्व माहिती आणि त्याची दुरुस्ती वगैरे कि कोणी करावी किती वर्षांनी व्हावी आणि त्याची जी उपल म्हणजे मला वाटतं त्याची उपयोगिता जी आहे ती कुठपर्यंत पोचली पाहिजे हे सगळं जनतेला कळायला हवं आता याच्यापुढे कोणी आलं काम करून गेला आणि ते कितपत चांगलं आहे कितपत अयोग्य आहे याची शहनिशानं होता पुन्हा त्या कामावर आणखी खर्च होतो तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तेव्हा जनतेला याबाबतीत जाणीव करून द्यायला हवी मग लोकप्रतिनिधींनी म्हणा किंवा मा शासनामार्फत म्हणा तर अशा पद्धतीची जाणीव जागृती जरूर होणं गरजेचं आहे आणि सत्तापालट झाली तर जनतेला निश्चित आनंद आहे बरोबर सध्या निवडणुका सुरू आहे काय वाटतं काय अपेक्षा आहे नेमकं राजकीय पक्षांकडनं काय अपेक्षा आहे येणाऱ्या नेतृत्वाकडनं काय अपेक्षा आहे विकासाबद्दल सत्य म्हणजे एकंदरीत विकास जो सत्तर वर्षात झालेला आहे आजही तो अपुराच वाटतो येणारा जो काही असेल जो कोणी नेता म्हणून निवडून येणार त्याने अजूनही विकासाकडे म्हणजे मागील वीस वर्ष मागे जरी पाहिलं तर एकंदरीत विकास झालेलाच नाही असं वाटतं रस्ते पाहावेत रोड केलेले आहेत तर त्या रोडांचं काम म्हणजे आज होतं महिन्याभरात सर्व खड्डे पडतात म्हणजे निकृष्टपणा आहे म्हणजे ते कुठे ना कुठे भ्रष्टाचार आहे तो नाहीसा झाला पाहिजे मुलांच्या शिक्षणात सर्व गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी एक आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते तिथं आलं पाहिजे ग्रामीण भागातला शिक्षणाचा दर्जा कुठंतरी वाढला तो ग्रामीण भागाचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे तो वाढला तर शहराकडे जे पडणारे विद्यार्थी आहेत त्यांचे म्हणजे ते प्रमाण कमी होईल पालकांनाही वाटेल की माझा मुलगा ग्रामीण भागात चांगलं शिक्षण घेत आहे पण त्यांना तशी म्हणजे शाश्वती मिळत नाही आणि म्हणून ते खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात आणि तिथे माप पैसा खर्च होतो म्हणजे इतके इकडे पाहिलं तर पाऊस वेळेवर हो नाही शेतकऱ्याची मुलं आणि खर्च शेतीवर भरपूर होतो आणि आना म्हणजे पाऊस काल येतो किंवा खूप पडतो किंवा नाहीच पडत आणि म्हणून नुकसानी होतं तरी पण पोरांचं भविष्यही महत्त्वाचं आहे कारण पोरांच्या भविष्याशिवाय त्यांना त्यांचा स्वतःचा विकास नाही आणि ते जे झटतात तर त्याच्यामुळेच झटत असतात म्हणून या गोष्टीकडे त्या नेत्याने लक्ष दिलं पाहिजे मग शेतकऱ्याला काय हवं आहे त्याला पाहिजे गॅरंटेड पाणी म्हणजे निसर्गाचं तर मिळत नाही वेळेवर पण गॅरंटेड पाणी आणि वीजचा जो लपंडाव आहे विजेचा तो थांबला पाहिजे म्हणजे जो शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो मेहनत करतो जगाचा पोशिंदा आहे तो आणि त्याला रात्री कामाला पाठवतात दिवसभरी काम करतो रात्री तो जागरण करतो पाणी भरण्यासाठी इकडे बटन दाबतो तिकडे चालला जातो पुन्हा लाईन जाते पुन्हा आणखीन त्याला विहिरीवर हो यावतं यावं लागतं मग रात्री ते सरपटणारे प्राणी जे आहेत त्या त्यांचा चावा बाईट होतो हे चावला जात आणि ते मरतात हे अशा वेळी त्यांना फारच फारच नुकसानदायी गोष्टी घडत असतात तेव्हा ते पण ते पण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तर त्यांनी या परिसरातलं किंवा ग्रामीण भागातला विकासावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये मा गणरायाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे आनंदाचं चैतन्याचं वातावरण आहे मात्र या पलीकडे या पार्श्वभूमीवरती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इच्छुक उमेदवार हे गावा गावागावामध्ये जाऊन आपल्या मतदारसंघ म्हणजे गट आणि गणामध्ये मतदारांशी चर्चा करतायत आपल्या उमेदवारीबद्दल या ठिकाणी आढावा घेतला जातो आहे आपल्याबरोबर डॉक्टर भरत राजपूत आहेत डॉक्टर भरत राजपूत यांची ओळख म्हणजे यांचा जिल्ह्यामध्ये जो संपर्क आहे तो आरोग्याच्या माध्यमातून या ठिकाणी संपर्क आहे अनेक लोकांशी त्यांची नाड जोडली गेलेली आहे डॉक्टर साहेब सध्या इच्छुक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब आपण खरं तर इच्छुक आहात नमस्कार आपला जो जनसंपर्क आहे तो आरोग्याच्या माध्यमातून अनेक लोकांशी आपली नार जोडली गेलेली आहे अनेक ठिकाणी आपल्याला आरोग्यदूत म्हणून या परिसरामध्ये ओळखलं जात आहे काय नेमकी अपेक्षा आहे आपण पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहात इच्छुक आहात काय वाटतं आहे मतदारांचं नागरिकांचं काय म्हणणं आहे माझ्या मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून एक आधी वर्षा सत्ता आहे त्या सत्तेचा त्यांनी फक्त सत्ता उपभोगली आज विकास जर पाहिला पूर्ण गटाचा तर महत्त्वाचा विषय जो रस्त्यांचा आहे आज तुम्ही कुठल्याही गावापासून दुसऱ्या गावाला जा तो रस्त्यांचा जो विषय आहे की तिथे जर एखादं पेशंट गेलं तर तो पेशंट हॉस्पिटलपर्यंत पोहोचताना तो त्याच्या जे वेदना आहेत त्या वाढतील पण कमी होणार नाही वीस वर्षात एक हाती सत्ता आणि त्यातल्या त्यात तुम्ही अध्यक्ष म्हणून होते वीस वर्षात त्यांनी रस्त्यांचे कामं केले नाही पाण्याचं काम केले नाही शेतकऱ्यांचे कामं केले नाही आज जे तरुणांचा जो विषय आहे की तरुणांना रोजगार नाही आहे तरुणांच्या रोजगारकरता कुठल्याही प्रकारचं काही काम केलं नाही आज सत्ता असताना व्यक्ती काय असतो प्रत्येक गावातनं दोन चार तरुण जे असतात ते कुठेतरी रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो परंतु सत्ता असूनसुद्धा काम केले नाही आणि आत्ता जे आहे आता तरुणांचा त्यांच्यापासून भ्रमनिराश झालेला आहे की कुठेतरी तरुण व्यक्ती यावा ज्याने तरुणांचा विचार मांडावा प्रौढांचा सिनियर सिटीजन असेल त्यांचा सर्वांचा विचार मांडून आज ते काम करावं माझा तो एकच संकल्प आहे की मी फक्त राजकारणासाठी राजकारणासाठी या किंवा जिल्हा परिषद इलेक्शन आलं आहे म्हणून मी आलो आहे किंवा मी मतं मागतो आहे किंवा लोकांपर्यंत पोचतो आहे असं नाही मी एक समाजसेवेच्या माध्यमातून एक रुग्णसेवेच्या माध्यमातून आला त्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो तो तिथे कुठल्याही प्रकारचा मी पक्षपात करत नाही माझ्याकडे आलेला काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे सेनेचा आहे भाजपचा आहे असं कुठलाही पक्षपात नाही कुठला जातीपातीचं राजकारण नाही माझ्याकडे आलेला प्रत्येक जातीच्या व्यक्तीला मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि अजून यापुढेही मी तो प्रयत्न करणार आहे आणि आपल्या गटाचा चिमठाण्या गटात जो मूलभूत प्रश्न आहे पाणी वीज आणि रस्ते हे तिघही मूलभूत सुविधांचा मी जास्तीत जास्त निधी आणून जास्तीत जास्त काय करता येईल का कोणाला भेटून अजून काही स लाईटचा विजेचा प्रश्न आहे तो मार्गी लावता येईल का रस्त्यांचं जे रस्ते खड्डे आहेत ते नवीन रस्ते कुठल्या निधीतनं मांडता येतील का पाण्याचा जो प्रश्न आहे आज बुराई वर जर सत्तावीस बंधारे झाले आहेत त्याच्यातनं अजून काय त्या ब बंधाऱ्यामधून जो साठवून ते नाल्यांपर्यंत पोचवता येईल का जे असे भरपूर प्रश्न आहेत की जे मी मार्गी लावायचा प्रयत्न करेल पक्ष कुठलाही असो कुठला पक्ष उमेदवार देईल काय देईल तो पुढचा विषय मात्र आपल्याला जर उमेदवारी भेटली मतदारांकडून आपल्याला जर तसा कौल आला तर भविष्यात आपल्यापुढे काय विजन असणार आहे आपल्या गटासाठी किंवा आपल्या या संपूर्ण परिसरासाठी माझा मूलभूत जो प्रश्न आहे तिघं मी जे आता सांगितलं ते तिघंही तर माझं पहिलं उद्दिष्ट ते असेल की प्रत्येक गावामध्ये रस्ते जे असतील ते सुरळीत करणं दुसरी गोष्ट जी आहे की तरुणांकरता रोजगार उपलब्ध करून देणं मग आता आपल्या चिमठाण्या गटाच्या बाजूला नरडाणा एम आय सी आहे जिथे आपले तरुण बांधव असतील त्यांना जास्तीत जास्त तिथे रोजगार उपलब्ध करून देणं एक स्वयंरोजगार की जिथे गावात राहून त्यांनी एक छोटंसं काहीतरी व्यवसाय उभा करावा ज्याच्यासाठी सरकाराकडनं आपल्याला कुठेतरी निधी उपलब्ध करून एक मिनी कॅप म्हणतो आपण त्याला त्याच्या ते माध्यमातनं रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि जनतेला त्याच्यातनं न्याय द्यावा असं आहे सध्या ज्या निवडणुका होत आहे राज्यामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून प्रत्येक निवडणुकीकडे पैशाच्या माध्यमातून बघितलं जातं आहे जो कोणी उमेदवार असेल तो त्या सक्षम आहे की नाही मात्र या पलीकडे जाऊन कुठेतरी लोकांशी नाड जुळलेली असते लोकांची चार कामं केलेली असतात एक सामाजिक कार्य आपलं असतं काय वाटतं आपल्याला की प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी पैशांच्या जोरावरती निवडणूक लढवली जाते बघा पैशांच्या जोरावर प्रत्येक उमेदवार म्हणतो हो की मला माझ्याकडे पैसा आहे मी एवढा टाकू शकतो मी तेवढा टाकू शकतो नुसतं पैशांवर जर इलेक्शन झाले असते तर आज भारतामध्ये पंतप्रधान जे आहेत एक सर्वसामान्य माणूस नसता तर टाटा बिर्ला अंबानी यांच्यासारखे कोणतरी पंतप्रधान राहिले असते पैशांच्या जोरावर इलेक्शन करणारे जे असतील किंवा जे असतात ते फक्त त्यांच्या डोक्यात एकच असतं की पैसा टाकून कुठेतरी सत्ता मिळवायची आणि पाच वर्ष जनतेवर राज्य करायचं पण माझा एक संकल्प असेल पैसा हा दुय्यम भाग झाला पैसा न करता जनतेची सेवा करून जनतेला जे हवं आहे ते प्रत्येकाला देणं मग त्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत गु गरजा असतील कधी रात्री बेरात्री समाजसेवा असेल दवाखान्याचे कामं असतील गरीब रुग्णांपर्यंत जी स रुग्णसेवा पोचत नसेल ती पोचवण्याचा प्रयत्न असेल किंवा प्रत्येक माणसाला जिल्हा परिषदमध्ये काम नसतं त्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांना मदत करणं छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा माझा मेन मोठं असेल खरं तर गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्हा परिषदेवरती काँग्रेसची एक हाती सत्ता राहिलेली आहे अनेक वर्ष या ठिकाणी यांनी सत्ता उपोखली आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिकांची अपेक्षा आहे की कुठलाही पक्ष असेल किंवा कुठलाही उमेदवार असेल किंवा व्यक्ती असेल यांनी या परिसरातल्या किंवा ग्रामीण भागातल्या विकासाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे वीज पाणी लाईट असेल या सुविधांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आरोग्याची सेवा असेल त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे मात्र एकूणच या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातलं राजकारण आता तापू लागलं आहे कॅमेरान संतोष आठवडचं खुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह चिमटाने धुळे